बातमी आहे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणाची. महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी दौऱ्यावरती असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. शाईफेक प्रकरणामध्ये समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सचिवांना अटक करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या पूर्वी चंद्रकांत पाटील यांना काळी झेंडी दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावरती शाईफेक सुद्धा करण्यात आली. मनोज भरबडे यानं दोन साथीदारांसह चंद्रकांत पाटलांवरची शाईफेक केलेली आहे. विजय ओव्हाळ आणि धनंजय इचगज यांचाही शाईफेक करणाऱ्यांमध्ये सहभाग आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये दोन जणांना अटक केलेली आहे. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा सगळीकडे निषेध करण्यात येतो आहे. आणि काल थोडंसं हिंसक वळण या सगळ्या प्रकरणाला लागलं. चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. पिंपरीमध्ये ही घटना घडलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.